नमस्कार, मी आशा। आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। मागील आठवड्यात उल्हासनगर वासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व मंडळाचे अधिकारी, पालिका आयुक्त त्यांची एकत्र बैठक आयोजित करण्यात आली होती। सर्वसामान्य जनता वारंवार तक्रारी करून सुद्धा पालिका प्रशासन जागे होत नसल्याने आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते। या संदर्भात काही पत्रकारांनी आमदार अधिकाऱ्यांशी उद्धट बोलताना अशी बातमी प्रसिद्ध केली होती। त्याच अनुषंगाने आज आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आज उल्हासनगर वासियांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। काही नागरिकांनी त्यांना घरी होणारा पुरवठा हा अत्यंत गडूळ व कमी दाबाने होत असल्याचे सांगितले। जनतेचा लोक प्रतिनिधी म्हणून सर्व नागरिकांच्या प्रभाग निहाय भेटी घेऊन त्यांचे प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मी मांडणार आहेत। येत्या 15 दिवसात जर उल्हासनगर वासियांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर पालिका प्रशासनाने मार्गी लावला नाही तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री आमदार गणपत गायकवाड यांनी दिला। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। ज्या पत्रकारांनी माझ्यावरती आरोप केले की आमदार गणपत गायकवाडांना जास्त मस्ती आलेली आहे, मस्ती करतात, घमंड करतात, ही त्या पत्रकारांनी हा पाणी पिऊन बघायचा आणि मग बोलायचं। आमदार गणपत गायकवाड जनतेसाठी बोलतात, हे जनतेच्या अडचणी आहे, हे काय गणपत गायकवाडच्या घरच्यासाठी कुठल्याच अधिकाऱ्याला दम दिलेला नाही। तुम्ही खोटं बघू नका। आणि ज्या टायमाला MICB आणि MIDC याचे दोन्ही अधिकारी बसले होते, MIDC कडनं आपल्याला पाणी भेटतं आणि MICB कडनं आपल्याला पॉवर भेटते पाणी उचलण्यासाठी, ह्या दोन्ही लोकांना मी बोलवलं होतं की त्यांनी तिथं मीटिंग जेव्हा घेतली तेव्हा अधिकारी खोटं बघायला लागले। आज तुम्हाला माहिती आहे तुम्ही कशासाठी आले, पाणी येत नाही म्हणून, स्वच्छ पाणी येत नाही म्हणून, या दोन्ही अडचणी आहेत तुमच्याकडे। मग ह्या दोन्ही अडचणीसाठी मी त्यांना बोलतोय तर ते काय बोलतात, MIDC वगैरे बोलतात आम्ही पूर्ण पाणी देतो, त्यांना विचारलं पाणी देतो का, हा भेटतो पाणी, मग भेटतोय तर मग लोकांना का नाही भेटत, नाही पाणी कमी येतो, असं कसं होतं तुम्ही सांगा। दोन्हीकडनं बोलतात, मग सांगतात पाणी कमी येतं, मग कमी कसं येतं तर बोलतात पेशंट कमी असतो। मग अधिकाऱ्यांना विचारलं तर ते बोलतात आमचं या महानगरपालिकेने जसं आम्हाला टायमिंग दिलं की बाबा ह्या टायमाला आम्हाला पेशंट जास्त पाहिजे, त्या टायमाला आम्ही पेशंट जास्त देतो, आणि ज्या टायमाला दिवसाला MIDC म्हणजे कंपन्यांमध्ये पाणी द्यावं लागतं त्या टायमाला पेशंट कमी येतो, यांचं ठरलेलं होतं। मग आपल्याला जर रात्री पाणी जास्त सोडतात तर टाकी भरली पाहिजे आपली, मग टाकी का नाही भरत, तर आपल्याकडे जी लाईन येणारी आहे त्याच्यावरती कनेक्शन दिलं त्यांनी। पण इथे काय होत आहे, पाणी 40 मिनिटं सोडतात प्रत्येक एरियामध्ये, पण काही काही ठिकाणी ना 12-14 दिवसात पाणी आहे आणि जे 40 मिनिटं सोडतात ते पण सोडत नाही। साहेब, गुलमोर नगरचं पाण्याचा प्रश्न सुनीलच्या माध्यमातून आणि तुमच्या प्रयत्नाने आपण त्या ठिकाणी आंदोलनही केलं होतं, उपोषणही केलं होतं, तो प्रश्न बऱ्यापैकी सुटला, म्हणजे सुटलाच होता, परंतु आता मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणून क्रॉस कनेक्शन दिले, त्याच्यामुळे आमचा प्रश्न तसा आहे तसाच राहिला। आधी आमच्या कॉलनीकरता जवळजवळ 1500 घर आहे, त्याकरता 3 इंचाची लाईन 6 इंचाच्या लाईन मध्ये टाकली, ते प्रेशर त्या खालच्या लोकांना मिळत नाही आणि तिथे सारखे बोंबा मारते की पाणी मिळत ते पाणी मिळत, ते एक झालं पाणी आणि 5:30 यायचं MIDC कडून, तर नंतर काय झालं की आता ते 8-8:30 असं येतं आणि त्याच्यामध्ये गॅप पडतो, गॅप कसं काय पडतो मला ते कळत नाही, अर्धा 1-1 तास गॅप पडतो मध्ये, तर त्यावेळी परत पाणी येत नाही, जर 2-1 तास असंच पाणी मध्ये जातात तर पाण्याचं प्रेशर कमी, तर सारखी वरचे पाणी येत नाही, रोज रोज तेच चालू आहे घराला, ते पाणी कसं काय कमी झालं। आणि एक तुमच्या प्रयत्नाने तुमचं अभिनंदन करतो, तुमचा धन्यवाद की स्नेहलच्या मदतीने एक कचरा कोंडीपासून एक टाकीच्या पाण्याची जी 2 इंचची लाईन दिली। या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।